तुला एका वर्ड मध्ये डिस्क्राइब करायचं झालं तर शी इज एव्हरीथिंग. शी इज एव्हरीथिंग फॉर मी. आय कांट इमॅजिन माय वर्ल्ड विदाउट साहिल एनी. दॅट टाइम देर वॉज नथिंग रिअली बिटवीन अस. वी वर जस्ट लाईक व्हेरी क्लोज फ्रेंड अँड ही केम ओव्हर अँड यु नो ही वॉज देअर फॉर क्वाईट सम टाईम अँड आफ्टर ही लेफ्ट तो आईबाबांच्या पाया पडला. आणि दे ही हॅज दॅट हॅबिट ऑफ डुईंग इट टू एव्हरीबडी. इट्स नॉट लाईक की दे वर माय पेरेंट्स ऑर समथिंग लाईक दॅट. आणि आईबाबांना असा डाऊट आला की म्हणजे काय आहे का म्हणून तो पाया पडला आहे का. तर मी म्हटलं की नाही असं काय नाही. अँड दे आय मीन दे देमसेल्फ टोल्ड मी की नो इज अ रिअली नाईस गाय यु नो इफ यू वॉन्ट टू गो अहेड. सो आम लाईक की नाही आमच्यामध्ये असं काही नाही आहे. सो आय डिड नॉट रिअली हॅव टू कन्व्हिन्स देम. शी अंडरस्टँड्स मी. Although she is immature, I like her being immature because I fell in love with her because she is immature. I am immature. Manje, even through that immaturity, when I needed her, she was always there. And she was, sometimes she is actually more mature than I am. I hate to admit it. But, that is one aspect I love about her. This feels really awesome and special to be together after 3 long years. रात को जब चांद चमके जल